सब्स्क्राइब करा आपलं कोकण यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन घडामोडींचे अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी। लॉकडाऊनच्या काळात कामहीन झालेल्या मसल्यातील 43 परप्रांतीय मजुरांना घेऊन श्रीवर्धन आगारातील पहिल्या 2 एसटी बसेस पनवेल रेल्वे स्थानकापर्यंत सोडण्यात आल्या। यावेळी 50 दिवसांनी सर्वसामान्यांची लालपरी रस्त्यावर धावली। मसळेकरांना याचा सुखद धक्का मिळालाय। लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्या परप्रांतीय मजुरांवर उपासमारीची वेळ आली होती। या सर्व मजुरांना आपापल्या गावी पाठवण्याच्या शासनाच्या सूचनांचे मसळा तहसील कार्यालयातून पालन करीत मंगळवारी तब्बल 43 मजुरांना मध्य प्रदेश या राज्यात पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली। या 43 मजुरांमध्ये 9 बालकांचाही समावेश आहे। मसळा बायपास येथे सरकारी डॉक्टर श्री काटे यांनी थर्मल मशीनद्वारे या मजुरांचे तापमान तपासून आरोग्य तपासणी केली। यानंतर तहसीलदार शरद गोसावी, नायब तहसीलदार भिंगरे, सर्कल दत्ता कर्जे, तलाठी कैलास पाटील, गोरख माने व कोतवाल अमोल यांनी या मजुरांना पुढील प्रवासासाठी पाणी व बिस्किटची व्यवस्था करून दिली। या सर्व मजुरांना मसळा येथून पनवेल रेल्वे स्थानक येथे सोडण्यात आलं। यानंतर पनवेल रेल्वे स्थानक येथून रेल्वेच्या माध्यमातून त्यांना आपल्या राज्यात रवाना करण्यात आले। खान के रहने वाले हैं, मध्य प्रदेश से आए हैं, यहाँ काम करने के लिए आए हैं। और से जो है 2 महीना से लॉकडाउन हुआ है तो यहाँ पे बहुत बड़ी समस्या खड़ी हो रही है, इसलिए हम अपने गांव जाना चाहते हैं और यहाँ के शासन प्रशासन हमारे बहुत व्यवस्था की है, इसलिए हम शासन को धन्यवाद देना चाहते हैं। आज दिनांक 12 रोजी मसळा तहसीलदार साहब यांच्या आदेशानुसार परप्रांतीयांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी ताप श्रीवर्धन आगारातून 2 गाड्या आम्ही मसळा तहसीलदारांकडे दिलेल्या आहेत। त्या 2 गाड्यातून पुढील वाहतूक पनवेलपर्यंत करणार आहेत। तसेच श्रीवर्धन तहसीलदारांनी सुद्धा आम्हाला सूचित केलेलं आहे की आमच्याकडे यादी आली की आम्ही तुमच्याकडे देऊ, आणि जर त्यांनी यादी दिली तर आमची यंत्रणा याबाबत सुसज्ज आहे। सब्स्क्राइब करा आपलं कोकण यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन घडामोडींचे अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी।